तुमचं घर घेण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी ललित रुंगठा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या स्टॉल नंबर 4 ला जरूर भेट द्या. क्रेडाई नाशिक प्रॉपर्टी एक्सपो 2023 26 ते 30 ऑक्टोबर ठक्कर डोम नाशिक. नाशिक शहरात ड्रग्जचं रॅकेट पसरलं होतं. हे रॅकेट उघड करण्यात नाशिक पोलिसांना आता यश आलंय. ड्रग्जची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई नाशिक पोलिसांनी सोलापूर येथे केली आहे. सोलापूरच्या मोहोळ येथील MIDC मध्ये बंद पडलेल्या फॅक्टरीत सुरू असलेला MD ड्रग्जचा कारखाना नाशिक पोलिसांनी उद्ध्वस्त केलाय. तसेच हा कारखाने चालवणारा आणि नाशिक मध्ये ड्रग्जचे जाळं पसरविणारा मुख्य सूत्रधार देखील पोलिसांनी शोधलाय. आपल्याकडे December 2022 आपण अंमली पदार्थ विरोधी पथक असे सह अजून 3 पथक असे 4 पथकं सुरू केलेले होते. नाशिक रोड पोलीस स्टेशन मध्ये 425/2023 हा गुन्हा 7 सप्टेंबर 2023 मध्ये दाखल झाला होता. त्याच्यामध्ये आपल्याला 12.5 ग्राम MD नावाचा अंमली पदार्थ मिळाला होता एका गणेश संजय शर्मा यांच्याकडून. मग त्याची लिंक शोधत असताना त्यांनी तो पदार्थ कुठून आणला तर त्याची लिंक शोधत असताना गोविंदा संजय साबळे आतिश उर्फ गुंड्या शांताराम चौधरी यांच्याकडून त्यांनी खरेदी केल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे त्यांना त्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली. त्याच्यानंतर पुढे तपास सुरू ठेवला आणि तो अंमली पदार्थ विरोधी पथकाकडे तो तपास शिफ्ट झाल्यानंतर मग पुढचं जे जाळं होतं ते बारकाईने तपास केला आणि त्याच्यामध्ये सनी अरुण पगारे वय 31 वर्ष राहणार गोसाईवाडी पगारे चाळ नाशिक रोड सोबत अर्जुन सुरेश पिवाल मनोज भारत गांगुर्डे सुमित 27 ग्राम मनोज भारत गांगुर्डे यांच्याकडून जप्त करण्यात आली होती. त्याचा तपास पुढे चालू ठेवला. त्याच्यामध्ये पुढे असं निष्पन्न झालं की हे नुसतं इथं विकतच नाहीत तर ह्यांनी कारखाना सुद्धा एक युनिट एक चालू केलेलं आहे आणि ते युनिट सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ जवळच्या एका MIDC बाजूला असलेल्या बंद पडलेल्या केमिकल फॅक्टरीमध्ये चालू केलेलं आहे. नाशिक शहरात गल्लोगल्ली ड्रग्जचा व्यापार होताना दिसून आलाय. नाशिक शहरातील तरुण असो वा तरुणी या ड्रग्जच्या विळख्यात अडकल्या होत्या. या सर्व प्रकरणाचा गुन्हेगार लोकांना ललित पाटील किंवा अर्जुन पिवाल हा वाटत होता. मात्र यात पोलिसांनी दुसराच सूत्रधार शोधून काढलाय. ललित पाटीलचे नाशकात जरी कारखाने होते तरी तो त्याचा MD ड्रग्ज नाशका बाहेर आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत विकायचा. मात्र नाशिक मध्ये ड्रग्जचे जाळं पसरवणारा दुसरा तिसरा कोणी नसून तो सनी पगारे हा आहे. सनी पगारे हा सोलापूर येथील फॅक्टरीतून MD ड्रग्ज तयार करायचा आणि तो नाशिक मध्ये सगळीकडे डिस्ट्रीब्युट करायचा. या प्रकरणात एकूण 8 आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले तर एक फरार आहे. हे सर्वजण सनी पगारचे हस्तक होते. यामध्ये सर्वात पहिले गणेश संजय शर्मा याच्याकडून 12.5 ग्रॅम MD जप्त करण्यात आलाय. त्यानंतर अर्जुन सुरेश पिवाल याच्याकडून 58 ग्रॅम MD जप्त करण्यात आलाय. तर मनोज गांगुर्डे याच्याकडे तब्बल 1 किलो 27 ग्रॅम MD आढळून आलाय, ते जप्त करण्यात आलाय. सनी पगारे याच्याकडून 2 किलो 63 ग्रॅम एवढं MD जप्त करण्यात आलंय. यानंतर यांची चौकशी केली असता सोलापूर येथील कारखान्याचा सुगावा पोलिसांनी लागला. तिथे पोलिसांनी 6 किलो 600 ग्रॅम MD ड्रग्ज जप्त करत तेथील कारखाना उद्ध्वस्त केलाय. या संपूर्ण कारवाईत एकूण 9 किलो 690 ग्रॅम MD ड्रग्ज हस्तगत करण्यात आले, ज्याची किंमत तब्बल 10 कोटीच्या जवळपास आहे. हे सर्व आकडे ऐकून सर्वसामान्य तर चक्रावले जातील. मात्र हे सर्व गुन्हेगार तरुणांना बळी पाडत या MD व्यापार करत होते. तरुणांना या ड्रग्जच्या विळख्यात बळी पाडणारे सनी पगारे यांनी तरुणांना ड्रग्ज विकून तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात बळी पाडत होते आणि या व्यापारातून कमवलेल्या पैशाद्वारे त्यांनी थार सारखे महागडे वाहन देखील विकत घेतले. या सर्व प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले असून अजूनही नाशिकमध्ये ग्राउंड लेवलला जे संशयित या ड्रग्जची विक्री करत होते ते आता पोलिसांच्या रडारवर आहे. या संपूर्ण घटनाक्रमाचा पोलीस तपास अजूनही सुरू आहे. नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजित सय्यद.